वेलकम फ्रेंड्स, जेआरपीएस जुनियर कॉलेज नारायणगाव आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सब्जेक्ट ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्टँडर्ड 12. मागील लेक्चरमध्ये आपण ट्रॅडिशनल क्रॉप या चॅप्टरविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये चौथ्या क्रमांकाचं क्रॉप सोयाबीन आपण मागील लेक्चरला अभ्यासला आहे. त्यानंतर पुढील आणि शेवटचं जे क्रॉप आहे ते ग्राम. ग्राम सर्वांना माहिती आहे, त्यामध्ये ग्रामलाच आपण मराठीमध्ये हरभरा असं म्हणतो. या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे ग्रामचं क्रॉप फील्डवरती या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर ग्रामचे जे ग्रेन्स आहे तर ते ग्रेन्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रामला अनेक नावं आहेत, हरभरा, बंगाल ग्राम, चना, त्याचबरोबर चिकपी, अशा पद्धतीने हरभऱ्याला वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आहेत. बॉटनिकल नेम ऑफ ग्राम सिसर एरेंटिना. बॉटनिकल नेम ऑफ ग्राम काय आहे? सिसर एरेंटिना. फॅमिली लिग्युमिनेस. फॅमिली लिग्युमिनेस. ग्रामची सुद्धा फॅमिली लिग्युमिनेसी या ठिकाणी आहे. कारण हे जे क्रॉप आहे तर ते डाळ वर्गातील पीक आहे, त्याचबरोबर हवेतील नत्र सुद्धा हे पीक जमिनीमध्ये स्थिर करत. ओरिजिन ऑफ ग्राम साऊथ वेस्ट एशिया. ग्रामचं ओरिजिन आहे साऊथ वेस्ट एशिया. देन आफ्टर युजेस ऑफ ग्राम. ग्रामचे युजेस, इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, ई. ग्राम मध्ये कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात, प्रोटीन मिळतात, व्हिटॅमिन ए आणि ई हे सुद्धा ग्राम मध्ये आपल्याला मिळतात. टेंडर लिव्ज युज्ड ॲज व्हेजिटेबल. त्याचबरोबर जे टेंडर लिव्ज आहेत, ग्रामच्या झाडाची पाने किंवा ज्या फांद्या आहेत त्या आपण व्हेजिटेबल म्हणून भाजी करण्यासाठी घरामध्ये वापरतो. इट इज कंज्युम इन द फॉर्म ऑफ डाळ, बेसन, कुकड ग्रेन्स, साल्टेड और अनसाल्टेड ग्रेन्स. ग्राम साधारणतः डाळ तयार करण्यासाठी आपण वापरतो. बेसन पीठ ग्राम पासून तयार केलं जातं. त्याचबरोबर कुकड ग्रेन्स, शिजवलेले जे ग्रेन्स आहेत ते सुद्धा ग्राम पासून तयार केले जातात. साल्टेड और अनसाल्टेड ग्रेन्स कुटाने तयार करण्यासाठी सुद्धा ग्रामचा वापर केला जातो. देन आफ्टर इट इज यूज, इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ पुरणपोळी अँड लाडू. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये फेवरेट असणारं पुरणपोळी ग्राम पासून तयार केली जाते. त्याचं पीठ पुरणपोळी तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर डाळीचे लाडू तयार करण्यासाठी ग्रामचा वापर त्या ठिकाणी केला जातो. देन आफ्टर मॅलिक ऍसिड अँड ऑक्झेलिक ऍसिड, त्यालाच आंब असं म्हणतात, कलेक्टेड फ्रॉम ग्राम लिव्ज हॅव मेडिसिनल व्हॅल्यू फॉर इंटेस्टिनल डिसऑर्डर. मॅलिक ऍसिड अँड ऑक्झेलिक ऍसिड्स हे जे दोन ऍसिड्स आहेत तर ते ग्रामच्या लिव्ज मध्ये सापडतात आणि त्याचं मेडिसिनल व्हॅल्यू आहे फॉर इंटेस्टिनल डिसऑर्डर्स. ग्रेन ॲज वेल ॲज हस आर यूज ॲज हॉर्स फीड. त्याचबरोबर त्याचे जे ग्रेन्स आहेत तर ते घोड्यांना खाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जर्मिनेटेड ग्रेन्स आर रिकमेंडेड टू क्युअर कर्वी डिसीज. त्याचबरोबर जे जर्मिनेटेड ग्रेन्स आहेत म्हणजे मोड आलेले त्या ठिकाणी हरभरे जे आहेत तर ते कर्वी डिसीजला
त्या ठिकाणी औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. चरबी डिसीज म्हणजे हिरड्यांचे वगैरे आजार. देन आफ्टर सॉइल रिक्वायरमेंट ऑफ ग्राम, सँडी लोम टू क्ले लोम सॉइल इज मोस्ट सुटेबल. ग्राम साठी आपल्याला सँडी लोम टू क्ले लोम जो गट आहे मातीचा तो त्या ठिकाणी मोस्ट सुटेबल आहे. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. त्याचबरोबर जी जमीन आहे तर ती फर्टाईल पाहिजे, चांगली सुपीक पाहिजे अँड वेल ड्रेन. वेल ड्रेन म्हणजे पाण्याचा निचरा होणार. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याचबरोबर पाणी धारण क्षमता सुद्धा त्या जमिनीची चांगली पाहिजे. ऑप्टिमम पीएच रेंज इज 6.0 to 7.5. त्याचबरोबर पीएच रेंज जी आहे सामू 6.0 to 7.5 त्या ठिकाणी ऑप्टिमम आहे. वॉटर लॉगिंग सलाइन अल्कलाइन कंडिशन आर हार्मफुल. आता ह्या पिकामध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन जर झाली तर त्या ठिकाणी पिकाला ते हानिकारक आहे. त्याचबरोबर सलाइन आणि अल्कलाइन कंडिशन म्हणजे अशा सॉइलचा पीएच जो आहे तर तो 8.0 पेक्षा जास्त आहे. अशी सॉइल सलाइन आणि अल्कलाइन सॉइल ही सॉइल ग्राम पिकासाठी हार्मफुल आहे. देन आफ्टर क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ ग्राम क्रॉप, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ग्राम क्रॉप जे आहे ते उष्ण कटिबंधात येणारं पीक आहे. इट रिक्वायर्स ड्राय अँड क्लिअर वेदर. त्याचबरोबर कोरडं आणि क्लिअर म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश असणारं जे हवामान आहे ते या पिकाला पोषक असतं. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 25 to 30 degrees Celsius. या पिकासाठी जे तापमान लागतं ते 25 to 30 degrees Celsius. If temperature goes below 5 degree Celsius or above 30 degree Celsius, it affects pod setting and seed development. जर temperature 5 degree Celsius पेक्षा कमी झालं आणि 30 degree Celsius पेक्षा जास्त गेलं तर pod setting and seed development त्या ठिकाणी अफेक्ट होते. Rainfall requirement is 400 to 700 mm. याची जी rainfall requirement आहे तर ती 400 to 700 mm एवढी आहे. पूर्ण वर्षामध्ये 400 to 700 mm पाऊस या पिकाला आवश्यक असतो. क्लाउडी वेदर्स अँड फ्रॉस्ट इज हार्मफुल. त्याचबरोबर क्लाउडी वेदर म्हणजे ढगाळ हवामान आणि फ्रॉस्ट म्हणजे जर धुकं पडलं तर या पिकाला हार्मफुल आहे. देन आफ्टर प्रिपरेटरी टिलेज ऑफ ग्राम क्रॉप, पूर्व मशागत. ग्राम इज हर्डी क्रॉप. ग्राम या ठिकाणी हर्डी क्रॉप आहे. हर्डी क्रॉप म्हणजे दुष्काळी भागामध्ये सुद्धा हे पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे, जमिनीमध्ये तग धरणारं पीक आहे, त्यामुळं त्याला ग्राम इज हर्डी क्रॉप असं म्हटलेलं आहे. इट कॅन बी ग्रोन ऑन क्लॉडेड ऑर रफ सीड बेड. त्याचबरोबर क्लॉडेड ऑर रफ सीड बेड म्हणजे या ठिकाणी ढेकळा आणि सपाट नसलेला असा सीडबेड, या सीडबेडमध्ये सुद्धा ग्राम चांगल्या पद्धतीने येतं. क्लॉडेड ऑर रफ सीडबेड. ऑन डीप प्लाविंग इज गिवन बाय आयर्न प्लाव. त्यामध्ये सुरुवातीला खोल नांगरट त्या ठिकाणी करायची आहे. डीप प्लाविंग इज गिवन बाय आयर्न प्लाव. लोखंडी नांगराच्या सहाय्यानं या ठिकाणी डीप प्लाविंग करणं गरजेचं आहे. फॉलोड बाय 1 to 2 harrowings टू प्रिपेअर सीड बेड आणि त्यानंतर मग 1 to 2 harrowing त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. पुळवणी 1 to 2 पुळवणी केल्यानंतर त्याचा आपण सीड बेड तयार करू शकतो. फॉर मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्लँकिंग इज डन. त्याच्यानंतर मॉइश्चर कॉन्झर्वेशन म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्लँकिंग करणं आवश्यक आहे. प्लँकिंग म्हणजे जमीन सपाट करून घेणे. देन आफ्टर सोईंग सीझन अँड टाइम ऑफ ग्राम. ग्राम प्रामुख्याने रब्बी क्रॉप आहे म्हणजे थंडीमध्ये येणारं पीक आहे, त्यामुळं
त्याचं फक्त रब्बी सीझन मध्येच आपण ते क्रॉप घेऊ शकतो. इन रब्बी सीझन टाइम ऑफ सोईंग इज 15th October to 15th November. रब्बी सीझन मध्ये त्याचं टायमिंग काय आहे? 15th October to 15th November. देन आफ्टर सोईंग मेथड ऑफ ग्राम, ड्रिलिंग मेथड अँड डिबलिंग मेथड. आता ड्रिलिंग मेथड मध्ये आपण सीड्रिलच्या सहाय्याने या ठिकाणी पेरणी करू शकतो. डिबलिंग मेथड किंवा प्लाव फरो मेथड यामध्ये जे सीड्स आहेत ते आपल्याला जमिनीमध्ये आपण ते टोकणार आहे आणि टोकन पद्धतीने त्या ठिकाणी त्याची लागवड करणार आहे. त्यामध्ये प्लाव फरो मेथड सरी आणि वरंबा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपण सीड टोकन करून त्याची लागण करू शकतो. देन आफ्टर सीड रेट अँड स्पेसिंग, फर्स्ट देशी व्हरायटीज. देशी म्हणजे जे शेतकऱ्यांकडं जे वाण आहेत पूर्वीपासून त्याला आपण देशी व्हरायटीज असं म्हणतो, किंवा विद्यापीठाने काही त्या ठिकाणी संशोधन करून देशी व्हरायटीज त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. देशी व्हरायटीज याचं ग्रेन स्मॉल असतो, छोटा असतो. सीड रेट 65 to 70 kg per hectare. त्याचं सीड रेट आहे 65 to 70 kg per hectare. स्पेसिंग इज 30 into 10 cm, 30 by 10 cm वरती देशी व्हरायटीज आपण लावू शकतो. देन काबुली व्हरायटीज, याचा ग्रेन मोठा असतो अँड कलर इज व्हाईट कलर. सीड रेट इज 80 to 90 kg per hectare. काबुली व्हरायटीजचा सीड रेट 80 to 90 kg per hectare. स्पेसिंग 45 into 10 cm, 45 by 10 cm सीड रेट काबुली व्हरायटीचा त्या ठिकाणी दिलेला आहे. आता काबुली व्हरायटीचा सीड रेट जास्त आहे कारण देशी व्हरायटीज पेक्षा काबुली व्हरायटीचा जो ग्रेन आहे तर तो मोठा आहे आणि ॲज कम्पेअर्ड टू देशी व्हरायटीज काबुली व्हरायटीज रिक्वायर्ड मोर सीड रेट. देन आफ्टर सीड ट्रीटमेंट ऑफ ग्राम, फर्स्ट सीड इज ट्रीटेड विथ थायरम प्लस बाविस्टीन ऍट द रेट ऑफ 2 to 3 g per kg ऑफ सीड्स टू कंट्रोल विल्ट डिसीज. सुरुवातीला थायरम अधिक बाविस्टीन हे दोन्ही एकत्र करून 2 to 3 g 1 kg बियाण्याला आपण हे फंगिसाइड्स त्या ठिकाणी आपण चोळायचे आहेत आणि त्यामुळे विल्ट डिसीज, विल्ट डिसीज जो आहे तर तो त्या ठिकाणी कंट्रोल होईल. ग्राम सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर बिफोर सोईंग ऍट द रेट ऑफ 250 g per 10 kg ऑफ सीड्स टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. ग्राम सीड त्या ठिकाणी आपण रायझोबियमची ट्रीटमेंट त्याला देतो, त्यामुळं नायट्रोजन फिक्सेशन त्या ठिकाणी वाढ होण्यास मदत होते आणि रायझोबियम त्या ठिकाणी 250 g per 10 kg सीड्सला त्या ठिकाणी बियाण्याला आपण चोळायचं आहे. देन आफ्टर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट ऑफ ग्राम क्रॉप, फर्स्ट मॅन्युअर्स 12 to 50 cartloads per hectare FYM इज ॲडेड इन द फील्ड. त्या ठिकाणी प्लाविंग झाल्यानंतर 12 to 15 cartloads म्हणजे 12 to 15 बैलगाड्या शेणखत आपण शेतामध्ये ॲड करायचं आहे सेकंड हॅरोईंगच्या वेळेस. देन आफ्टर फर्टिलायझर डोस ऑफ ग्राम क्रॉप, फर्स्ट रेनफेड क्रॉप पावसावरती येणारं पीक. फर्टिलायझर डोस इज 10, 40, 20 NPK kg per hectare. रेनफेड क्रॉप जे आहे तर त्यासाठी 10, 40, 20 NPK नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम kg per hectare त्याचा रेनफेडचा डोस आहे. देन आफ्टर इरिगेटेड क्रॉप 20, 60, 40 NPK kg per hectare. या ठिकाणी इरिगेटेड क्रॉपसाठी ज्या पिकाला आपण इरिगेशन देतो
अशा पिकासाठी जो डोस आहे तर तो 20, 60 आणि 40 NPK KG पर हेक्टर. देन आफ्टर इरिगेशन रिक्वायरमेंट ऑफ ग्राम क्रॉप. जनरली ग्राम क्रॉप इज ग्रोन एज रेनफीड क्रॉप ऑन रेसिड्युअल मॉइश्चर. शक्यतो ग्राम हे जे क्रॉप आहे, हरभरा जे पीक आहे, तर ते रेनफीड क्रॉप म्हणून त्या ठिकाणी लावलं जातं, म्हणजे पावसावरती येणारं पीक. डिपेंडिंग अपॉन द सॉइल टाईप द वॉटर रिक्वायरमेंट इज 300 to 400 mm. त्याचबरोबर सॉइल टाईपनुसार म्हणजे मातीच्या प्रकारानुसार त्याची जी वॉटर रिक्वायरमेंट आहे तर ती 300 to 400 mm आहे. इफ इरिगेशन फॅसिलिटी इज अवेलेबल इट इज गिवन ॲट सोईंग ब्रँचिंग फ्लावरिंग अँड पॉड फॉर्मेशन स्टेज. जर आपल्याकडे इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल असेल तर आपण ग्राम ह्या पिकासाठी सोईंगच्या वेळेस पाणी देऊ शकतो. ब्रँचिंग म्हणजे त्याचे फुटवे ब्रँचेस येण्याच्या अवस्थेमध्ये, त्यानंतर फ्लावरिंग फुले येण्याची अवस्था, आणि पॉड फॉर्मेशन म्हणजे त्याला हरभरे म्हणजे घाटे ज्यावेळेस लागतात त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये त्याला पाणी देण्याची आवश्यकता असते. पॉड फॉर्मेशन इज मोस्ट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ इरिगेशन. आता याच्यामध्ये ती पॉड फॉर्मेशन स्टेज आहे ती मोस्ट क्रिटिकल ग्रोथ स्टेज ऑफ इरिगेशन आहे. त्या स्टेजला पाणी देणं आवश्यक आहे, नाहीतर यील्ड वरती त्याचा परिणाम होतो. देन आफ्टर इंटरकल्टिवेशन ऑफ ग्राम क्रॉप, फर्स्ट 4 to 5 weeks आर क्रिटिकल फ्रॉम वीड कंट्रोल पॉइंट ऑफ व्ह्यू. पहिले 4 to 5 आठवडे महत्वाचे आहेत, कारण ह्या आठवड्यांमध्ये वीडची जास्त वाढ होते आणि ग्राम पिकाला त्या ठिकाणी यील्डवरती त्याचा परिणाम होत असतो. यूज ऑफ प्री इमर्जन्स हर्बिसाइड्स फॉलोड बाय वन हँड वीडिंग अँड वन होईंग ॲट 15 days इंटरवल इज फाउंड टू बी इफेक्टिव्ह फॉर कंट्रोलिंग वीड्स. त्याचबरोबर जे प्री इमर्जन्स हर्बिसाइड आहे त्याचा वापर आपण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वन हँड वीडिंग अँड वन होईंग ॲट 15 days इंटरवल, आणि एकदा त्या ठिकाणी खुरपणी केल्यानंतर एक कोळपणी करणं गरजेचं आहे 15 दिवसाच्या आत. त्यामुळे वीड इफेक्टिव्ह वीड कंट्रोल त्या ठिकाणी होऊ शकतो. देन हर्बिसाइड यूज रॅज पेंटॅझोन पेंडिमिथॅलिन. त्यामध्ये हर्बिसाइड फवारणी करताना पेंटॅझोन आणि पेंडिमिथॅलिन नावाचे घटक असलेला हर्बिसाइडचा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. देन आफ्टर निपिंग अँड टॉपिंग इन ग्राम. आता ग्राममध्ये आपण निपिंग करतो त्यालाच आपण टॉपिंग असं सुद्धा म्हणतो. त्याचे शेंडे आपण त्या ठिकाणी खुडत असतो. टिप्स आर निप्ड ऑफ ऑर टिप्स ऑफ द यंग ब्रँचेस आर रिमूव्ह कॉल्ड ॲज निपिंग ऑर टॉपिंग. त्याचे जे शेंडे आलेले आहेत वरती ते आपण खुडून घेतो आणि त्याची आपण भाजी करण्यासाठी ते वापरत असतो. आता त्याचे काही फायदे आहेत, निपिंग करण्याचे काही फायदे आहेत. त्यामध्ये निपिंग केल्यामुळे ब्रँचेस त्या ठिकाणी येतात, यील्ड त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होते. इट इज डन व्हेन द क्रॉप इज ॲट ग्रँड ग्रोथ स्टेज ऑर 10 to 15 cm हाईट ऑर 3 to 4 weeks ओल्ड. प्लांट ज्या वेळेस ग्रँड ग्रोथ स्टेजमध्ये असेल म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये असेल, किंवा 10 to 15 cm त्याची हाईट झालेली असेल, किंवा 3 to 4 आठवडे त्याची लागवड झालेली असेल, अशा अवस्थेमध्ये निपिंग करणं गरजेचं आहे. इट इन्क्रीजेस नंबर ऑफ ब्रँचेस पर प्लांट. नंबर ऑफ ब्रँचेस पर प्लांट इन्क्रीज होतात. निपड यंग शूट्स आर यूज ॲज व्हेजिटेबल. त्याचबरोबर जे निपड यंग शूट्स जे आहेत, ज्या यंग शूट्स आपण खुडून घेतलेले आहेत, ते आपण घरामध्ये भाजी करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. देन आफ्टर कलेक्शन ऑफ मॅलिक ऍसिड, त्यालाच आपण आंब असं म्हणतो,
तुम्हा सर्वांना माहिती आहे की ग्राम पिकावरती एक आंबट त्या ठिकाणी लिक्विड तयार होत असतं. तुम्ही जर त्याची पानं खाल्ली तर तुम्हाला ती आंबट त्या ठिकाणी लागतात, त्यालाच आपण आंब असं म्हणतो. आणि त्या आंबमध्ये मॅलिक ऍसिड त्या ठिकाणी असतं. When plants are 40 to 60 days old, leaves secretes malic acid and oxalic acid, locally known as aam. ज्यावेळेस प्लांट 40 ते 60 दिवसांचं होतं त्यावेळेस मॅलिक ऍसिड आणि ऑक्झेलिक ऍसिड त्या प्लांट्समध्ये लिव्सवरती त्या ठिकाणी तयार होतं. दीज ऍसिड्स डिझॉल्व्ह इन ड्यू विच ॲक्युम्युलेट्स ऑन लीफ टीप. त्याचबरोबर ते जे ऍसिड आहे ते ऍसिड दव बिंदूमध्ये त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होत आणि त्याच्या पानांच्या लीफ टीप वरती ते येऊन त्या ठिकाणी साठत. दीज ऍसिड्स कॅन बी कलेक्टेड बाय रनिंग कॉटन क्लोथ ऑन द क्रॉप अर्ली इन द मॉर्निंग अँड स्क्विझिंग इट इन बकेट. त्यामध्ये आम कलेक्ट करताना कॉटन क्लोथ त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि शेतामधनं ते आपण फिरवायचं आहे सकाळच्या वेळेस अर्ली इन द मॉर्निंग. आणि ते शेतामधनं फिरवल्यानंतर ग्राम जे क्रॉप आहे त्या क्रॉपच्या जे लिव्ज आहेत त्याच्यावरनं ते फिरवायचं आहे शेतामधनं पूर्ण आणि एका बादलीमध्ये ते पिळून घ्यायचं आणि त्यानंतर जे काही लिक्विड मटेरियल बादलीत गोळा होईल ते त्या ठिकाणी मॅलिक ऍसिड म्हणून आपण त्याचा पुढे वापर करू शकतो. इट कंटेन्स 90 to 95% मॅलिक ऍसिड. जे लिक्विड गोळा होतं त्यामध्ये 90 to 95% मॅलिक ऍसिड असतं आणि 5 to 10% ऑक्झेलिक ऍसिड. त्याचबरोबर 5 to 10% ऑक्झेलिक ऍसिड त्या लिक्विडमध्ये आपल्याला मिळतं. दीज ऍसिड्स बिलीव्ह टू हॅव मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट इंटेस्टिनल डिसऑर्डर. त्याचबरोबर जे ऍसिड आपण गोळा करतो त्याची मेडिसिनल व्हॅल्यू आहे. इंटेस्टिनल जे डिसऑर्डर होतात शरीरामध्ये रक्तवाहिन्या वगैरे आहेत त्यांचे साफ करण्यासाठी म्हणजे त्याचं व्यवस्थित संचालन होण्यासाठी मॅलिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. नियर अबाउट 5 to 7 liters ऑफ मॅलिक ऍसिड कॅन बी कलेक्टेड फ्रॉम 1 hectare एरिया ऑफ ग्राम क्रॉप. जवळजवळ 5 to 7 liters त्या ठिकाणी मॅलिक ऍसिड एका हेक्टर ग्राम पिकापासून त्या ठिकाणी मिळत. देन आफ्टर क्रॉप रोटेशन ऑफ ग्राम, ग्राम क्रॉप इज रोटेटेड विथ सिरियल अँड व्हेजिटेबल क्रॉप इन खरीफ सीझन. ग्राम क्रॉप त्या ठिकाणी सिरियल्स आणि व्हेजिटेबल्स या पिकांबरोबर त्या ठिकाणी रोटेशन आपण करू शकतो. इंटरक्रॉपिंग, इट इज ग्रोन ॲज इंटरक्रॉप विथ व्हीट, रब्बी जवार, सॅफ्लावर, लिनसीड अँड मस्टर्ड. ग्राम हे जे पीक आहे तर ते आपण व्हीट, रब्बी जवार, सॅफ्लावर, लिनसीड अँड मस्टर्ड ह्या पिकांबरोबर त्याचं इंटरक्रॉपिंग आपण करू शकतो. देन आफ्टर हार्वेस्टिंग अँड ईल्ड ऑफ ग्राम, ग्राम क्रॉप मॅच्युअर्स इन अबाउट 3.5 to 4 months आफ्टर सोईंग. 3.5 to 4 महिन्यामध्ये हे पीक काढणीला तयार होतं. ऍट मॅच्युरिटी लिव्ज टर्न्स येलो अँड द प्लांट ड्राय. मॅच्युरिटीच्या वेळेस त्याचे लिव्ज पिवळे होतात आणि पूर्ण प्लांट त्या ठिकाणी ड्राय होत. हार्वेस्टिंग इज डन कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ सिकल. त्याचबरोबर हार्वेस्टिंग करताना ग्राउंड लेवलला त्याचं कटिंग करायचं आहे सिकलच्या सहाय्यानं म्हणजे विळ्याच्या सहाय्यानं ग्राम क्रॉप आपण त्या ठिकाणी कापून घेतो. द प्लांट्स आर ड्राईड फॉर 1 week अंडर सन हीट. त्याचबरोबर कापून घेतलेलं प्लांट्स जवळजवळ 1 आठवडा त्या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमध्ये ते आपण वाळवून घ्यायचं. थ्रेशिंग इज डन बाय थ्रेशिंग मशीन. देन आफ्टर थ्रेशिंग इज डन बाय थ्रेशिंग मशीन. त्याचबरोबर थ्रेशिंग मशीनच्या सहाय्याने हे क्रॉप त्या ठिकाणी त्याचे ग्रेन सेपरेट करून घ्यायचे. देन आफ्टर
यील्ड ऑफ ग्राम. रेनफेड क्रॉप जर पावसाळी पावसावर येणारं पीक असेल तर 5 to 6 क्विंटल पर हेक्टर यील्ड त्या ठिकाणी ग्रामचं मिळतं. देन आफ्टर इरिगेटेड क्रॉप 10 to 12 क्विंटल पर हेक्टर यील्ड आपल्याला ग्रामपासून मिळतं. 10 to 12 क्विंटल पर हेक्टर इरिगेटेड क्रॉपसाठी यील्ड आपल्याला मिळतं. देन आफ्टर व्हरायटीज ऑफ ग्राम चाफा वारंगळ विजय विकास त्यालाच आपण फुले जीवन हे नाव आहे. दिग्विजय विश्वास फुले जी 5 BDN 93 N31 N59 या ग्रामच्या व्हरायटी आहेत. देन आफ्टर पेस्ट ऑफ ग्राम क्रॉप फर्स्ट ग्राम पॉड बोरर या ठिकाणी चित्रामध्ये ग्राम पॉड बोरर चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. लार्वी बोर्स इन टू द बर्ड्स अँड फ्लावर रिझल्ट इन शेडिंग ऑफ बर्ड अँड फ्लावर आफ्टर पॉड फॉर्मेशन इट बोर्स इन टू पॉड्स अँड फीड ऑन डेव्हलपिंग ग्रेन्स. त्याची जी लार्वी आहे म्हणजे आळी जी आहे तर ती बर्ड अँड फ्लावर्स त्या ठिकाणी शेडिंग करते. त्या ठिकाणी बर्ड आणि फ्लावर्स खाण्याचं काम करते डॅमेज करते. आफ्टर पॉड फॉर्मेशन आणि नंतर पॉड्स तयार झाल्यानंतर म्हणजे त्याला घाटे आल्यानंतर ती घाट्यांमध्ये आत शिरते आणि जे ग्रेन्स आतमध्ये डेव्हलप होत आहेत आतमधले जे ग्रेन डेव्हलप होत आहेत त्या ग्रेन ते खाण्याचं काम ती आळी करत असत. कंट्रोल मेजर ऑफ ग्राम पॉड बोरर गिव डीप प्लॉविंग उन्हाळ्यामध्ये किंवा खरीप पिकाचं काढणी झाल्यानंतर त्याची खोल नांगरट आपण शेताची करणं गरजेचं आहे. यूज लाईट ऑर फेरोमेन ट्रॅप्स त्याचबरोबर लाईट आणि फेरोमेन ट्रॅप्स आहेत. फेरोमेन ट्रॅप्स म्हणजे काय तर कामगंध सापळे ते आपण आपल्या शेतात बसवल्यानंतर त्या आळीचं त्या ठिकाणी प्रजनन थांबतं. डस्ट द क्रॉप विथ मॅलेथियन 5% कार्बारिल 5% फॉस्फेलॉन 4% ऍट द रेट ऑफ 20 to 25 kg पर हेक्टर. त्याचबरोबर या ठिकाणी डस्टिंग करायचं आहे पावडरचं मॅलेथियन कार्बारिल फॉस्फेलॉन यापैकी त्या ठिकाणी कुठली पण एक पावडर त्या ठिकाणी आपण डस्टिंग करू शकतो. देन आफ्टर सेकंड पेस्ट कटवर्म नेचर ऑफ डॅमेज कॅटरपिलर रिमेन्स हिडन इन द सॉइल ड्युरिंग डे टाइम अँड कट प्लांट ड्युरिंग नाईट टाइम. आता ह्याचे जे कॅटरपिलर आहेत कॅटरपिलर म्हणजे आळी त्याची आळी या ठिकाणी दिवसा जमिनीमध्ये त्या ठिकाणी लपून बसते आणि रात्रीच्या वेळेस ती झाडावर येते आणि झाडावरती ते खाण्याचं काम ते कटवर्म्स करत असतात. कंट्रोल मेजर ऑफ कटवर्म्स प्रोपेनोफॉस 15 EC और डायक्लोरोहॉस 70 EC आर इफेक्टिवली यूज अगेन्स्ट दिस पेस्ट. ही पेस्ट कंट्रोल करण्यासाठी प्रोपेनोफॉस किंवा डायक्लोरोहॉस नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे ते आपण वापरून या पेस्टचा कंट्रोल करू शकतो. देन आफ्टर डिसीजेस ऑफ ग्राम विल्ट नेम ऑफ डिसीज विल्ट या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे विल्ट डिसीज कशा पद्धतीनं या ठिकाणी झाडावरती येतो. पूर्ण झाड या ठिकाणी सुकून गेलेलं आहे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. नेचर ऑफ डॅमेज इट इज अ फंगल डिसीज हा बुरशीजन्य आजार आहे. इट अटॅक्स रूट सिस्टीम रिझल्ट इन डिकम्पोजिशन ऑफ रूट्स स्टंटेड ग्रोथ विथ पेल येलो लीव्स. त्यामध्ये हा जो डिसीज आहे तो रूटवरती अटॅक करतो आणि त्या रूटचं पूर्णपणे ते रूट डिकम्पोज होतात. डिकम्पोज म्हणजे त्याची पूर्ण कूज त्या रूटची होते त्यामुळे प्लांटची स्टंटेड ग्रोथ होते. रूट्स त्या ठिकाणी डॅमेज झाल्यामुळे न्यूट्रिएंट्स प्लांट्सला सप्लाय होत नाही प्लांट्स त्या ठिकाणी स्टंटेड ग्रोथ होते आणि
त्याचे लिव्ह येल्लो होतात आणि प्लांट्स नंतर डाय होत मरत. कंट्रोल मेजर ऑफ विल्ट डिसीज फॉलो क्लीन कल्टिवेशन. त्या ठिकाणी शेतामध्ये क्लीन कल्टिवेशन ठेवायचं आहे. वीड आणि जे अनवॉन्टेड जे प्लांट्स आहेत शेतामधले ते त्या ठिकाणी आपण काढून टाकायचे आहेत, त्याला आपण क्लीन कल्टिवेशन असं म्हणतो. क्रॉप रोटेशन त्या ठिकाणी ठेवायचं आहे. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज, त्याचबरोबर ज्या डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आहेत विल्टला अशाच व्हरायटी आपण पेरणीसाठी वापरायच्या आहेत. ट्रीट द सीड विथ थायरम और कॅप्टन और बाविस्टीन ऍट द रेट ऑफ 2-3 ग्रॅम पर केजी ऑफ सीड्स, किंवा ट्रायकोडर्मा ऍट द रेट ऑफ 6 ग्रॅम प्लस 1 ग्रॅम विटॅवॅक्स पर केजी सीड्स. याची सीड ट्रीटमेंट केल्यानंतर विल्ट डिसीज त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. स्प्रे कॉपर सल्फेट और बोरोडॅक्स मिक्सचर, किंवा कॉपर सल्फेट किंवा बोरोडॅक्स मिक्सचरचं त्या ठिकाणी स्प्रेइंग घेतलं तरी विल्ट त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. अशा पद्धतीनं आज आपण ग्राम या पिकाविषयी माहिती पाहिली. यानंतर आपलं फर्स्ट लेसन जो आहे ट्रॅडिशनल क्रॉप त्या ठिकाणी आपला एंड झालेला आहे. थँक्यू.